उन्हाळी स्पेशल कांदा आणि कैरीची आज आपण भाजी बनवणार आहे। आणि ह्या भाजीचे वैशिष्ट्य असं आहे की ही गोड आंबट आणि तिखट लागते, त्यामुळे मोठ्यांना आणि लहानांना सर्वांना खूप आवडते। आणि उन्हाळ्यात तर कांदे मार्केटमध्ये खूप अवेलेबल असतो, तर ही भाजी नक्की करून बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इथे मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि एक आंबट आंबा घेतलेला आहे। इथे गोड आंबा नको, आंबटच असायला हवं। कांद्यांना मी व्यवस्थित उभं चिरून घेते आहे आणि कैरीला सुद्धा, बघू शकाल या प्रकारे। इथे ऑइल घेऊया। ऑइल तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण या भाजीला खूप जास्त असं तेल लागत नाही। मेथी दाणे घालते आहे थोडं, आणि जिरे घालते अर्धा चमचा। आता संपूर्ण कांदा घालूया। आणि कांद्याला व्यवस्थित परतून घेऊया। आपल्याला पूर्ण कांदा तेलातच परतून घ्यायचा आहे। थोडं कांदा इथे परतून झालेला आहे। इथे अर्धा कांदा परतून झाल्यानंतर आपण इथे कैरी घालून देऊया। बघू शकाल कैरी व्यवस्थित शिजलेली आहे। आता या स्टेजवर आपण लाल तिखट, तिखट थोडी जास्त घाला, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ। या भाजीत कुठल्याही प्रकारचा मसाला न घालता खूप चविष्ट अशी होते आणि झटपट तयार होते। वेळेवर करण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे आणि नागपूरला प्रत्येकाच्या घरात ही उन्हाळ्यात होत असते ही रेसिपी। तर एकदा तुम्ही नक्की करून बघाल। अगदी कांदा मुरेल पर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 1 टेबल स्पून इथे मी साखर ऍड करणार आहे। पुन्हा व्यवस्थित परतून घ्या आणि 3 ते 4 मिनिटांसाठी कव्हर करून ठेवा। खूप अशी छान आणि चमचमीत आणि तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी आहे। या स्टेजवर मी गॅस ऑफ करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते। आहे ना झटपट बनणारी अशी रेसिपी आणि काही जास्तीचं साहित्य लागत नाही, घरच्या साहित्यांमध्येच होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।